इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मालेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. गॅस दरवाढीनं त्रस्त झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात चुलीवर स्वयंपाक करत इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी केली. उल्हासनगर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. कॅम्प नंबर 3 मोहटादेवी भंगार गल्ली परिसरात अतिक्रमण विभागानं कारवाई सुरू केली. मात्र इथं फुटपाथवर असलेल्या भंगारवाल्यांनी या भागात अतिक्रमण करून बस्तान मांडलंय. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला लोखंडी रॉडनं आणि धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. दहशत माजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. या प्रकरणी अखेर 4 गुन्हा दाखल करण्यात आलाय. वसई विरार महानगरपालिकेनं नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर परिसरात असलेल्या एका धोकादायक इमारतीवर कारवाई केली आहे. वारंवार नोटिसा देऊनही रहिवासी दाद देत नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. सहाय्यक आयुक्त पंकज भुसे यांनी अखेर धडक कारवाई केली. पालिका कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्तात नागरिकांना त्यांच्या राहत्या घरातनं बाहेर काढलं गेलं. ऐन पावसाळ्यात केलेल्या या कारवाईनं नागरिकांवर बेघर होण्याची वेळ ओढावली आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासामध्ये महत्वाचा ठरणारा भक्तिशक्ती इथला उड्डाणपूल बांधून तयार आहे. पण महापालिकेतील सत्ताधारी भाजपला देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं उद्घाटन हवंय, तर विरोधात असलेल्या राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडनं उद्घाटन हवंय. त्यामुळे उद्घाटनाच्या या वादात पूल अडकलाय. नाणारमध्ये विरोध असेल तर बारसू सोलगावमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारला जाण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य सरकार आणि RCPCL चर्चा सुरू आहे. प्रकल्पासाठी नाणारऐवजी बारसू सोलगावसाठी चाचणी सुरू असल्याची माहिती पुढे येते. सोलापुरात कोरोना रुग्णसंख्या कमी झालेली नसतानाही अक्कलकोट तालुक्यात बैलगाडा शर्यत घेण्यात आली. कर्जागी या गावात बैलांच्या सणानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली पाहायला मिळाली. त्यामुळे या सगळ्यांना कोरोनाचा विसर पडला की काय असा प्रश्न उपस्थित झाला. मुलुंड आणि भांडुपच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर टेम्पोचा अपघात झाल्यानं वाहतूक कोंडी झाली. मुंबईहून ठाण्याच्या दिशेनं हा ट्रक भरधाव वेगानं जात असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हा टेम्पो दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. चालकाला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. 3 विश्रांतीनंतर पालघरमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. पाऊस गायब झाल्यानं उकाडा वाढला. या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. तर आणखी काही काळ असाच पाऊस बरसला तर शेतीच्या कामांना वेग येणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावात सध्या समाधानकारक पाऊस बरसतोय. त्यामुळे गेल्या 6 पाणीसाठ्यात 10 पुरेल एवढी वाढ झाली आहे. 7 तलावात मिळून सध्या 224,894 लिटर पाणी जमा झालंय. हे पाणी पुढील 2 पुरेल एवढं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे